विधानसभेवरती आता भाजपने दावा केलाय, ही जागा मित्र पक्षाला सोडण्यासाठी तुम्ही आता इच्छुक असले? मी कालची पत्रकार परिषद पाहिली, त्यामध्ये जे काही भारतीय जनता पक्षातल्या तालुक्यातील नेते मंडळींनी वक्तव्य केली किंवा त्यांचे जी अपेक्षा होती ती त्या ठिकाणी त्यांनी मांडली, परंतु मला एवढं सांगायचंय महायुतीचा धर्म पाळून आम्ही लोकसभेला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम केलं, आणि त्यावरती जर कुणी शंका कुशंका घेत असतील किंवा आम्हाला ही जागा मिळावी याकरता जर कुणी आग्रही असेल तर ते मला योग्य वाटत नाही। महायुतीतले जे नेते आज राज्यामध्ये प्रमुख म्हणून आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे तिन्ही नेते प्रत्येक तालुका न्याय आढावा घेण्याचं काम करतायत, आणि तो आढावा झाल्यानंतर महायुतीतले नेते जो काही निर्णय घेतील तो निर्णय मला देखील मान्य असेल एवढं या ठिकाणी मी सांगतो। आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहात हे यावर तुम्ही ठाम आहात का? इच्छुक राहायचं की नाही अजून मला विचारावं लागेल। मावळच्या जनतेला मी एक वेळ संधी द्या म्हणालो होतो, त्यांनी मला भरभरून प्रेम करून विश्वास ठेवून संधी दिली, आता दुसऱ्यांदा जर इच्छा व्यक्त करायची असेल तर मला दुसऱ्यांदा त्यांना विचारावं लागेल, जर जनता म्हणाली तर मी त्या निर्णयावरती पुढे जाईल। भाजपने मेळावा घेतला 2 तारखेला, आपणही असंच मावळच्या जनतेला शक्यतो भाजपच्या मेळाव्याला मी उपस्थित राहील असं मला वाटतंय, कारण आम्ही आमची महायुती आहे म्हणून जर मला त्यांनी निमंत्रित केलं तर मी जाईल तिथं। मला अजितदादांनी जर काही कमी केलं असतं आणि माझा व्यक्तिगत स्वार्थ असेल तर मी नक्कीच तो विचार करेल, पण मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे, ज्या नेत्याच्या नेतृत्वामध्ये मी काम करतो त्या नेत्यानं माझ्या तालुक्याला भरभरून दिलंय, त्या नेत्याला मी माझं राजकारणात काय होईल नाही होईल माहित नाही, परंतु माझ्या नेत्याला आदरणीय अजितदादाला मी कदापि सोडणार नाही। पण एक शेवटचा प्रश्न, समजा ही जागा भाजपला सुटली तर तुम्ही भाजपचं काम करणार का? युतीचा धर्म पाळायचा हा तर आम्ही ठरवलेले, आणि मी भारतीय जनता पक्षाच्या संघ जनसंघाच्या विचारधारातून वाढलेलो आहे, त्यामुळे पक्षाचा आदेश हा मला समजतो, आणि जर उद्या तसं काय झालं तर युतीचा धर्म पाळण्याचं हे माझं कर्म प्राप्त आहे आणि मी ते पूर्ण करेल। भाजप विधानसभेच्या अनुषंगाने एक मेळावा घेत आहे, इच्छुकांची गर्दी वाटते त्याच्यामध्ये, अगदी तुमच्या पक्षातले देखील काही इच्छुक आहेत की जे तयारी करतायत, याचा फटका कुठेतरी येणाऱ्या विधानसभेमध्ये? विधानसभेच्या निवडणुकीला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला जर कुणी इच्छा व्यक्त करत असेल तर त्यात वावगं गाव आहे, प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली पाहिजे, प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे। मलाही वाटत होतं की आमदार व्हावं, मला आमदार केलं, तसं इतर अजून कोणाला वाटत असेल मी जिल्हा परिषद सदस्य व्हावा, पंचायत समितीचं व्हावा, नगरपालिकेचं सदस्य मला व्हावं किंवा आमदारकी मिळावी, ही इच्छा जर लोकशाहीमध्ये आपल्याला प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला असेल तर त्या अधिकारामध्ये प्रत्येकजण इच्छा व्यक्त करू शकतो, आपलं मत मांडू शकतो, त्यामुळे जे कोणी इच्छा व्यक्त करतात त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाइव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।